आपण खूप छान अशी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे भज्याची कढी। तर खूपच छान आणि पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे। महत्त्वाची गोष्ट, खूपच झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत, खूप चवीला पण खूप छान अशी होणार आहे। म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचे बटण अवश्य दाबा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही अर्धी वाटीला थोडंसं कमी घेतलेलं बेसन पीठ आहे, ते आता ह्या वाटीमध्ये मी टाकून घेणार आहे आणि ह्याला थोडंसं आपण पाणी टाकून घट्ट करून घ्यायचं। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। हे जे मिश्रण तयार करणार आहे ना आपण कढीचं, त्याच्यात जे पहिली जी स्टेप आहे ती आपण भजी काढणार आहे याची, नाही का? हा, त्या भज्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त पातळ पण नाही करायचं, थोडंसं घट्टच बेसन पीठ ठेवायचं। म्हणजे जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम मध्ये करायचं आपल्याला। आणि महत्वाची गोष्ट, याला चांगलं असं हलवून घ्यायचं, जास्त असं हलवून घ्यायचं, म्हणजे त्यातले गाठी अशा होत नाही, होत नाही। तर बघू शकता, आणि हाताने हलवलं तरी जमत। तर बघू शकता असं आपण मस्तपैकी त्याला मिक्स केलेलं आहे मिश्रण आपलं। हे बघा, अशा प्रकारे मिक्स असं चांगलं करून घ्यायचं, म्हणजे त्याला अशा गाठी होत नाही। आता याला काय करायचं, आपल्याला 5-10 मिनिटं असं व्यवस्थित झाकून ठेवायचं, झाकून ठेवायचं, म्हणजे ते छान असं भिजत। हा, तर तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया। आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आपण, त्यामध्ये आता हे मी 3 चमचे हे ह्या प्रकारचे 3 चमचे घेतलेले आहे बेसन पीठ, आणि ते त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। कसं आहे, आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच। आता ही दही घेतलेलं आहे एक वाटीला, थोडस कमी आहे, ती ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे। आणि याचा फायदा असा होतो की व्यवस्थित मिश्रण असं मिक्स होतं आपलं, नाही का? तर याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला टाकायचं नाही, नाही ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही। आता ही आपण वाटून घ्यायचं असं मिक्सरमध्ये, चांगलं असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता मिक्सरमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। हे बघा, न पाणी वाचता मी छान असं, हा, आणि महत्वाचं कसं, आपली वेळ वाचलेली आणि पटकिने असं मिक्स झालेलं आहे। आता याला आपल्याला साईडला ठेवून आता ते आपल्याला भाज्याची तयारी करून घ्यायची। ते भाज्याचं मिश्रण आपण घेतलेले 5 मिनिटं याला झालेले, 5-10 मिनिटं याला आता छान असं आपण मिक्स करून घेऊया। आता याला 3-4 मिनिटं आहे ना, आपण असे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कंटिन्यू असं 3-4 मिनिटं आपल्याला त्याला हलवायचंच। 3-4 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित असं ते मिश्रण, हा, आणि महत्वाची भाजी पण अशी खूप छानच होतात, लुसलुशीत होतात। तर चला असे 3-4 मिनिटं व्यवस्थित त्याला हलवून घेऊया। तर आता 3-4 मिनिटं बघा, आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं मिश्रण आपलं भाज्याचं, हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे। हा, म्हणजे जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, या टाइप मध्ये असं। आणि महत्वाची गोष्ट, आपण याच्यामध्ये सोडा मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही, टाकलेलं आपण नुसतं बेसन पीठ आणि पाणी त्यामध्ये आपण छान असं हलवून घेतलेलं। अशा प्रकारे त्याचे पीठ व्हायला पाहिजे। आता एक कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, आता तेल थोडंसं लय जास्त होतच नाही, थोडंसं होतं, ते आपण गरम करायला गरम, आणि याच्यात असेल आपल्याला बारीक बारीक अशी भजी करून घ्यायची। तर कढईत बघू शकता तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता मी तेल गरम झालेलं, त्यामध्ये आपण येतात थोडे थोडे करून असं भजी सोडणार। आणि महत्वाची गोष्ट कसं, चमच्याने पण टाकू शकतो आपण आणि हाता पण टाकू शकतो आपण, चमच्याने कसं आपण हे व्यवस्थित असं टाकता येतं, म्हणजे पूर्णपणे आपल्याला त्याच्यात बुडवायचं नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला। आणि गॅस आपला नंतर बारीकच ठेवायचा आहे, आणि गॅस हा बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवरच आपण तळून घ्यायचे, कारण का आपलं तेल हे पहिलंच गरम झालेलं असतं, त्यामुळे आपण थोडं थोडस बारीक गॅस करूनच हे करणार, तळून घेणार आहोत। तर बघू शकता भाज्यांना अशा प्रकारे कसे होल आलेले आहे, म्हणजे बघा अशा प्रकारे होल यायला पाहिजे, कारण का ते होल आल्यानंतर आपली त्याच्यामध्ये मिश्रण, हा, जेव्हा आपण कढीमध्ये टाकून ही भाजी तर ते कढी अख्खी आतमध्ये त्याचं मिश्रण त्यामध्ये जातं, त्याच्यामुळे ते अशी खूप छान होतात, हा, लुसलुशीत एकदम आपल्या कापसागत होणार आहे। तर आता हे जशी खालून जर आपली व्यवस्थित अशी भाजली ना, तर मगच आपण त्यांना पलटी करून घ्यायची, थोडस आपण पलटी करून बघूया। हे बघा अशा प्रकारे थोडीशी पलटी करून घ्यायची। तर बघू शकता ब्राऊन कसा सोनेरी कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना। हे बघा अशा प्रकारे आपण हे तळून घेतलेले आहे, आता हे आपण काढणार आहोत, हे अशा आपण काढून घ्यायचे। आता तेल आता गरम केलेले आपण कढईमध्ये, आपण आता थोडस त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत, हे जिरे टाकायची, आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, आणि आलं थोडस टेचून घ्यायचं आपल्याला, हा, ते आपण मिरच्या थोड्या टाकणार आहे आपल्याला चवीसाठी, हलवायचं, आणि गॅस हा बारीकच ठेवायचा, म्हणजे आपण त्यामध्ये कढीचं मिश्रण आपण आता त्याच्यात टाकणार आहे।
आणि महत्त्वाची गोष्ट हे हलवत राहायचं आपल्याला सार बघू शकता खूपच असा मस्त छान वास सुटलेला आहे. आणि हे मिश्रण असं सारखं हलवल्यामुळे काय होतं दही आपले फुटत नाही म्हणजे आपल्याला जास्त पातळ पाहिजे असली तर पातळ पण करू शकतो आणि घट्ट पाहिजे असेल तर घट्ट पण करू शकतो आणि आपल्याला हलवत राहायचं जोपर्यंत आपली उकळी फुटत नाही हलवतच राहायचं. तर बघू शकता आपण हे असं 2-3 मिनिटं झाले हलवितोय अजून. आता त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडीशी अशी हळद टाकायची जास्त पण टाकायची आपल्याला थोडीशी हळद टाकणार आहे म्हणजे कलर येण्यासाठी थोडीशी टाकून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण आपण लाल मिरची पावडर पण थोडीशी टाकणार अर्धा चमचा अशी लाल मिरची पावडर टाकणार आहे. आणि आता सर्व उकळी होतपर्यंत आपण हलवून घेणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट एक घेण्याचं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं जेणेकरून आपलं दही हे फुटणार नाही. आणि बारीक गॅसवरच आपण करतोय सगळं आणि गॅस हा बारीक ठेवायचा आणि जरी तुम्हाला पाणी लागलं तर आपण आपण वाजू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा उकळी फुटल त्या टायमाला मग आपण ते तेव्हाच आपण मीठ आणि आपली भजी त्याच्यात टाकणार आहोत. तोपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं. उकळी फुटसर आपल्याला ते हलवतच राहायचं. तर बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे आपल्या कडीला. आता त्याच्यात आपण चवीपुरतं असं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान अशी मस्तपैकी घट्ट झालेली आहे आणि आता त्याच्यात आपल्याला भजी सोडायची आपल्या. आता आपण हे भजी सोडणार आहोत. कसं आहे खूपच छान रेसिपी आहे आणि महत्वाची खूप अशी टेस्टी तर घरी नक्की ट्राय करून बघा. आणि खूप सोप्या पद्धतीची आहे. आता ही भज्याला जी बिळ पडलेली ना त्याच्यामुळे काय होणार आहे आपली कढी त्याच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थित अशी आता होल पडलेल्या आहेत ना भज्याच्या. तर बघू शकता मस्त अशी घट्ट आपली भज्याची कढी तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण थोडीशी एक चमचा साखर टाकणार आहोत. चवीनुसार आपल्याला आंबटपणा हा जास्त राहत नाही थोडासा आंबटपणाला येत नाही त्यामध्ये. आता आपल्याला काय करायचे 7-8 मिनिटं आपण याला शिजून द्यायची म्हणजे आपली कढी अशी तयार झालेली असते. तर एका वाटीमध्ये आता आपल्याला तडका द्यायचा आपल्या कढीसाठी. तर ती तयारी करायची आपल्याला थोडस तेल घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये जिरं टाकायचं थोडस. जिरे घ्यायचे असे मस्त वेगळी. दोन लाल मिरची लाल मिरची घेतलीत आणि थोडासा कढीपत्ता कढीपत्ता थोडासा हलवायचं. तर आता मस्तपैकी आपल्या कढीला असा तडका देणार आहे आपण बघू शकता हे चमच्याने असा. आणि याच्यात महत्वाची गोष्ट आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली नाही का त्यामुळे कसं छान असं दिसते पण आणि चवीला पण खूप छान लागते. खूपच छान अशी आपली भाज्याची कढी तयार झालेली आहे. तर खूपच छान असा मस्त असा वास सुटलेला आहे. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. ही खूप सोप्या पद्धतीची आहे आणि खूप चवीला पण छानच आहे. पौष्टिक भरपूर आहे आणि सर्वांना आवडणारी आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद धन्यवाद.